हाय गाईज, फायनली आपण पोचलेलो आहोत एम जी रोडला पुण्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत मार्केट आणि व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं काय काय नवीन ट्रेंडिंग वस्तू आलेल्या आहेत त्या आज आपण सगळे बघणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार. मी सई पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे एम जी स्ट्रीट मार्केटला, ते पण आपल्या पुण्यामध्ये. तर आपण बरेचसे मार्केट बघितले, म्हणजे तुळशीबाग बघितली, एफ सी रोड बघितला, म्हणजे बऱ्यापैकी. पण मी तरी पहिल्यांदाच एम जी रोडला चालली आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी एम जी रोड बघितला असेल किंवा तिथं शॉपिंग सुद्धा केली असेल. सो मी फार एक्सायटेड आहे की एम जी रोड बघण्यासाठी किंवा तिथं काय काय नवीन वस्तू मिळतात, कारण एफ सी रोड तुळशीबाग पार्ट झाली आहे, तसं एम जी रोडला मी फर्स्ट टाईम चालली आहे. सो आय एम सो एक्सायटेड. आणि याच्या अगोदरच्या चॅनलमध्ये सुद्धा आपण मुंबईचे मार्केट एक्सप्लोअर केलेले आहेत. सो हा रोड किंवा हे स्ट्रीट शॉपिंग बघण्यासाठी मी फार एक्सायटेड आहे. ऍक्च्युली शॉपिंगचं काही डोक्यात नाही आहे, परंतु घरासाठी काय डेकोरेशनच्या जर काही वस्तू आवडल्या तर मी त्या येताना घेऊन येणार आहे. माझ्यासोबत आहे मावशीची मुलगी धनश्री, ती थोडीफार मला मदत करणार आहे शूटिंगसाठी. सो आम्ही दोघी आता चाललोय मार्केटला. आणि तुम्ही सुद्धा चला, नवीन नवीन काय काय व्हरायटी आलेत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने, तर ते सुद्धा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. समोर ऑटो थांबलेली आहे आणि ऑटो बुक केली तेच लक्षात नाही धनाच्या. तर गाईज, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिथं कसं जायचं, कसं पोहोचायचं, किंवा तिथं पार्किंगची काय सोय आहे, किंवा टायमिंग काय, ओपनिंग टायमिंग काय, क्लोजिंग टायमिंग काय, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण आत्ता चाललेलो आहोत नांदेड सिटीपासून एम जी रोडपर्यंत. आम्ही डायरेक्टली ऑटो बुक केली आहे. तुमच्याकडे जर स्वतःची गाडी असेल, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर, तर तुम्ही त्यानेसुद्धा जाऊ शकता. गुगल मॅपद्वारे तुम्हाला तिथंपर्यंत लवकरात लवकर पोहोचवलं जाईल. आणि सगळ्यात जवळचं माहितीचं ठिकाण म्हणजे गोळीबार मैदान. तर तिथून खूप जवळ अंतरावरती एम जी रोड आहे. आणि गेल्यानंतर तिथं तुम्हाला मॉलच्या समोर फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग पे अँड पार्कमध्ये पार्क करा, की जेणेकरून गाडी टोकेली जाणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे ओपनिंग टाईम आहे ते सकाळचं 9, जे मार्केट म्हणजे जे शॉप ओपन होतात ते सकाळी 9 ओपन होतात आणि संध्याकाळी 9 क्लोज होतात. पण जर तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग करायची असेल तर तुम्हाला संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 9, म्हणजे रात्री 9 हे टायमिंग बेस्ट राहील. आत्ता आम्ही आलेलो आहोत क्लोवर सेंटर बेसमेंट शॉपिंग आर्केडला. तिथं 150 शॉप आहेत, म्हणजे 150 शॉपचं हे एक बिल्डिंग आहे. आणि फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअरला मोठे मोठे शॉप आहेत. तिथं तुम्हाला वेस्टर्न वियर, कुर्तीज, शॉर्ट्स असतील, जीन्स असतील, फुटवेअर असेल किंवा कॉस्मेटिक्स असतील, ॲक्सेसरीज असतील, त्या सगळ्या वस्तू तिथं तुम्हाला बघायला मिळतील. आत्ता ट्रेंडिंगमध्ये असणारी ही चप्पल मला फार आवडली, त्याच्यामुळे बार्गेनिंग करून, कारण हे शॉप बिल्डिंगमध्ये होतं त्याच्यामुळे इथं बार्गेनिंग करावं लागलं. 350 सांगितलेली होती, आम्ही 200 ही चप्पल घेतलेली आहे. तर खूप सुंदर अशी आहे, नवरात्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या फंक्शनमध्ये तुम्ही ही चप्पल घालू शकता, की कारण की त्याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत आणि अट्रॅक्टिव्ह अशी चप्पल ही मला फार आवडली, सो मी घेतलेली आहे. आणि आणखी बघायला गेलं तर शूज आहेत किंवा चप्पलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीज आता आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि तिथं कॉस्मेटिक्स आहेत, नेलपेंट्स आहेत, लिपस्टिक आहेत, म्हणजे मेकअप किटमधल्या सगळ्या व्हरायटीज तुम्हाला या बिल्डिंगमध्ये किंवा एम जी रोडला बघायला भेटतील. आणि हे जे आर्केड आहे इथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुणे कॅम्प एरियाला, त्यामुळे या कॅम्प एरियामध्ये वेगवेगळ्या फॅशन डिझायनर्स तुम्हाला बघायला भेटतील. तर इथं आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या व्हरायटीचे मटेरियल्स, म्हणजे कापड आपण जसं विकत घेतो मंगलदास मार्केटमध्ये मुंबईच्या, जसं कापड विकत मिळतं आणि त्याचे आपण लेहंगे असतील किंवा चोळी म्हणजे ब्लाऊज असतील किंवा ब्राइडल वेअर असेल, या सगळ्या गोष्टी आपण शिवून घेतो फॅशन डिझायनरकडून, तशा प्रकारचे कापड मटेरियल इथं विकत मिळतं. या चुनरीसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह होत्या आणि हा लेहंगासुद्धा इथं एका फॅशन डिझायनरनं स्टिच केलेला असा अडकवलेला होता, तोसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह होता. आणि आतमध्ये शूटिंग तितकंसं केलं नाही आहे मी, त्याच्यामुळे एवढं केलं तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. आणि आतमध्ये गेल्यानंतर लेस असतील किंवा लटकन आपण ब्लाऊजला लावतो त्या पद्धतीचे, किंवा वेस्टर्न वियर असेल, एथनिक वियर असेल, इंडो वेस्टर्न स्टोअरसुद्धा आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा कुर्तीज असतील, किड्स वेअर असेल, ते सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. ग्राउंडला आणि फर्स्ट फ्लोअरला दोन्हीकडं सुद्धा तुम्हाला ऑफर्स चालू आहेत. सो हे क्लोवर मार्केट आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर तिथून क्लोवर मार्केटमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही पोहोचलो स्ट्रीट मार्केटला. आणि साधारण दुपारचा 1 आणि मार्केट हळूहळू चालू होत होतं. तर इथं तुम्ही बघू शकता ऑक्सिडाईज ज्वेलरी आहे, खूप सुंदर असे नेकलेस आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये नेकलेस. स्टार्टिंग रेंज आहे 250 आणि त्याच्यामध्ये तुम्ही बार्गेनिंग करू शकता. झुमकेसुद्धा खूप छान आहे,
आहेत, मल्टी कलरमध्ये झुमके अवेलेबल आहेत, त्यामुळे आपण वेगवेगळ्या रंगाच्या साड्यांवरती, कुर्तीजवरती, इंडो वेस्टर्नवरती सुद्धा आपण हल्ली आता ऑक्सिडाईज ज्वेलरी वापरू शकतो. तर झुमक्यांची रेंज आहे ती स्टार्ट होती 150 पासून आणि नेकलेसची किंवा लॉंग नेकलेसची रेंज स्टार्ट होती 250 पासून. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बार्गेन करू शकतो. तर बघू शकता तुम्ही खूप छान ट्रेंडिंग असे आपल्याला झुमके आता हल्ली सिल्कच्या साड्या आले, त्याच्यामध्ये सुद्धा सिल्वर जरीचं काम आलेलं आहे, त्यामुळे आपण सिल्कच्या साड्यांवरती सुद्धा ऑक्सिडाईज ज्वेलरी वापरू शकतो. तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला भेटलं एक मस्त असं शॉप जिथं खूप सारे स्क्रंचीज म्हणजे आपल्याला हेअरबँड असतील, हेअर बेल्ट असतील किंवा वेगवेगळ्या शेपमध्ये, साईजमध्ये, आणि आता हल्ली केसांना हे रबर बँड बांधण्यापेक्षा हातामध्ये जास्त खूप अशी बांधून फिरण्याची किंवा एका हातामध्ये वॉच आणि एका हातामध्ये हेअरबँड घालण्याची फॅशन आलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे बोसुद्धा अवेलेबल आहेत, इयरिंगसुद्धा अवेलेबल आहेत. इयरिंग्समध्ये सुद्धा तुम्ही व्हरायटीज बघू शकता, लॉंग आहेत, हँगिंग आहेत, रिंग्स आहेत, डायमंडमध्ये आहेत, वेस्टर्न वेअरवरती म्हणजे वन पीसवरती वगैरे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीच्या इयरिंग्स वापरू शकता. शक्यतो आता ऑक्सिडाईज ज्वेलरी आहे त्या खूप ट्रेंडिंग आहेत. ऑक्सिडाईज प्लस गोल्डन अशा शेडमध्ये सुद्धा आता नवीन पद्धतीचे झुमके आपल्याला बघायला मिळतात. खूप छान अशा इयरिंग्स इथं अवेलेबल आहेत. तर आपल्याला इथं जे झुमके किंवा इयरिंग्स मिळणार आहे त्याची रेंज स्टार्ट होती आहे 100 रुपीजपासून आणि अप टू 250 पर्यंत आपल्याला झुमके इयरिंग्स बघायला भेटतील. अदर मार्केटशी कम्पेअर केलं तर MG मार्केटला माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स बघितला तर इथं तुम्हाला सगळ्या हटके व्हरायटी बघायला भेटतील. तुळशीबागेमधून जर तुम्ही एखादं वस्तू घेतली तर ती बऱ्यापैकी खूप लेडीज यूज करताना आपल्याला दिसतात, पण इथं मला जे झुमके असतील किंवा कपडे असतील किंवा बाकीच्या ज्या काही ॲक्सेसरीजमध्ये व्हरायटी बघायला मिळाल्या त्या तुळशीबागेमध्ये मला बघायला मिळाल्या नाहीत. तर आपण तिथून पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता असे कुर्तीज असतील किंवा चप्पल वगैरे, पर्सेस वगैरे सगळ्या. आता या पर्सेसची रेंज स्टार्ट होती आहे 200 पासून अप टू 350 पर्यंत. खूप छान असे क्लचेस आहेत आणि पार्टीवेअर पर्सेस असतील किंवा छोट्या मुलींसाठी हँडी क्लचेस वगैरे असतील त्यासुद्धा अवेलेबल आहेत. फरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत, ग्लिटरमध्ये अवेलेबल आहेत आणि ही आत्ता नवीन ट्रेंडिंगमध्ये पर्स चालू आहे. खूप सुंदर अशी पर्स आहे, एकदम आपण पार्टीवेअरमध्ये सुद्धा पार्टीला जाताना वगैरे सुद्धा वापरू शकतो आणि एखाद्या फंक्शनलासुद्धा वापरू शकतो. तर खूप छान अशा पर्सेस आत्ता मार्केटमध्ये आलेल्या आहेत, म्हणजे चप्पल आणि पर्स या दोन गोष्टींमध्ये मला व्हरायटी जास्त प्रमाणात वाटली. तर गाईज, मी पहिल्यांदाच आली आहे MG मार्केटला, ऊन खूप लागतं त्यामुळे गॉगल घातला आहे आणि थोडंसं अजून मार्केट इतकं ओपन नाही आहे आणि साधारण आता 12:30 वाजलेत आणि जरी तुम्हाला कधी इथं यायचं असेल मार्केटला शॉपिंगसाठी तर येताना साधारण 3 नंतर किंवा साधारण 4 नंतर आलात तर जरा थोडंसं जास्त तुम्हाला इथं रोडवरती शॉप्स किंवा स्ट्रीट शॉपिंग जे म्हणतो आपण ते बघायला भेटेल. आणि तसं म्हटलं तर इथं बार्गेनिंग वगैरे बऱ्यापैकी चालते, फक्त आपल्याला बार्गेन करता आलं पाहिजे. रेट आहेत ते थोडेसे हे हाय राहत आहेत आणि थोडंसं आपण बार्गेनिंग केल्यानंतर ते आपल्या बजेटमध्ये बसतं आहे आणि खूप वेगळी व्हरायटी बघायला मिळते. कारण की FC रोडला पण आपण जाणार आहे, पण त्याच्या अगोदर MG मार्केट कवर करतो आहे आणि इथे एक लोअर मार्केट म्हणून पण आहे, ते सुद्धा खूप छान मार्केट आहे, तर ते सुद्धा आपल्याला याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर गाईज, पुढे आल्यानंतर हा सुंदर असा पोपट नजरेस पडला आणि आठवण झाली ती मे प्रेम की दिवाणी हू या पिक्चरची. तर आणि सगळ्यात जास्त शॉकिंग म्हणजे या पोपटाची किंमत, याची प्राईज ऐकाल तर मी तर शॉकच झाले, कारण की याची किंमत होती 2 लाख रुपये आणि याची लाईफ आहे ती साधारण हा 50 ते 60 वर्ष पोपट जगतो. तर खूप लोकांनी गर्दी केलेली हा पोपट बघण्यासाठी. खूप आशेनं हा ससा माझ्याकडे बघत होता की मी त्याला काहीतरी खाऊ देईन, पण आपण बाहेरचा काही खाऊ देऊ शकत नाही त्यांना किंवा त्यांची एक सिस्टीम असते. सो मला फार वाईट वाटलं या ससाकडे बघून. तर गाईज, पुढे आल्यानंतर आम्हाला एक छान असं कॅपरी शॉर्ट्स अँड हेरमच्या वगैरे एक स्टॉल लागला. तिथं खूप छान असं मटेरियल आणि क्वालिटी बघायला मिळती आहे आणि प्राईज आहे ती 150 रुपीज, ॲक्च्युली 170-180 रुपीज सांगतात, पण कॉम्बो घेतला तर 300 रुपयाला 2 पॅन्ट्स तुम्हाला मिळून जातात. मग तुम्ही शॉर्ट्स घ्या किंवा लाँग घ्या, शॉर्ट्स घेतली तरी पण त्याची प्राईज कमी होत नाही. सो लाँग पॅन्ट कम्फर्टेबल राहतात आणि अफोर्डेबलसुद्धा राहतात. तर इथं बघू शकता तुम्ही फुटवेअरमध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत. 100 रुपीज 150
₹50 पासून तुम्हाला इथं व्हरायटीज बघायला भेटतील आणि खूप छान अट्रॅक्टिव्ह अशा चप्पल सॅंडल्स फ्लॅट आहेत चप्पल त्या सगळ्या आपल्याला बघायला भेटतील आणि इथं आपल्याला पूर्ण होल कॉम्बो सेट भेटतो आहे ड्रेसचा म्हणजे प्लाझो किंवा सिगार पॅन्ट विथ कुर्ती असा सेट आहेत आणि याची रेंज स्टार्ट होती आहे ती 700 पासून. हा आहे कप्तान ड्रेस आणि याची प्राईस आहे ती आहे 700 रुपीज. हे सुद्धा दादा आहेत ते आपल्याला ड्रेसेस दाखवत आहेत यांची प्राईससुद्धा 750 पासून स्टार्ट होती आहे आणि इथं आपल्याला छान अशा पॅन्ट्स बघायला मिळत आहेत. सरप्लस मटेरियल आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट जसा माल असतो तशा पद्धतीचं मटेरियल बघायला मिळतं आहे. सॉक्सचंसुद्धा मटेरियल आहे ते सुद्धा खूप छान आहे. डिझाईनसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह होत्या आणि सगळ्यात जास्त म्हणजे क्वालिटी खूप छान वाटली मला यांची आणि रेंज स्टार्ट होती ती 120 4 पीस मिळतात म्हणजे 4 जोडी आपल्याला 120 रुपयांना मिळतात. त्यानंतर आम्हाला इथं टी शर्ट्स खूप छान पद्धतीने अरेंज केलेले बघायला भेटले आणि टी शर्टची रेंजसुद्धा 250 पासून स्टार्ट होती आहे. बार्गेन करून आपण 200 पासून घेऊ शकतो. त्यानंतर पुढं आल्यानंतर एक दादांचा स्टॉल लागला त्याच्यावरती तुम्हाला 150 पासून शर्ट असतील किंवा शॉर्ट क्रॉपटॉप वगैरे बघायला भेटतील आणि फक्त की इथं बार्गेन होत नाही. जर तुम्हाला बार्गेन करायचंच असेल तर संध्याकाळी 6 नंतर 7 नंतर आणखी रेट कमी होऊ शकतात. आणि हे स्वेटशर्ट्स असतील जॅकेट्स असतील इथं तुम्हाला 150 रुपीज 200 रुपीजला मिळून जातात. सो हे सुद्धा शॉप खूप छान आहे शॉप नाही सॉरी स्टॉल खूप छान आहेत आणि बॉक्सेसवरती यांनी छान पद्धतीनं अरेंज केलेलं बघायला मिळतं आपल्याला. या स्टॉलवरती थोडंसं ब्रँडेड असे टॉप्स बघायला मिळाले सरप्लस मटेरियलमध्ये आणि यांची रेंज होती ती 350 आणि इथं बार्गेनिंग नाही झालं. परत हे दादा होते ते अजून माल लावत होते कारण की जस्ट स्टार्टअप झालेलं मार्केटचं सो अजून माल लावायचा चाललेला. मस्त पद्धतीनं अरेंज केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि यांच्याकडे जे स्वेटशर्ट किंवा जे टी शर्ट्स आहेत त्यांची रेंज आहे तीसुद्धा 350 पासून स्टार्ट होती आहे. जर आपण 2 सेट घेतले तर थोडंफार बार्गेन होऊ शकतं. सिंगल जर आपण घेतलं तर मग त्याच्यावरती बार्गेन होऊ शकत नाही. इथं मस्त बेल्ट्स अवेलेबल होते आणि सगळ्यात जास्त म्हणजे ही पर्स पपेट पर्समध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे कलर्स अवेलेबल होतील आणि खूप छान अशी युनिक अशी ही पर्स बघायला मिळाली आणि मला फार आवडली. आणि याची रेंजसुद्धा 100, 120, 150 पासून स्टार्ट होती आहे तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशा पर्सेस आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्यानंतर पुढं आल्यानंतर ही छोटीशी हत्तीची पर्स आपण जी बॅकला अडकून जाऊ शकतो किंवा स्लिंग बॅग म्हणून आपण ही वापरू शकतो तर अशा पद्धतीचे पर्स किंवा स्लिंग बॅग वगैरे बघायला मिळाल्या. स्टार्टिंग रेंज होती आहे 250 पासून आणि त्यानंतर इथंसुद्धा स्लिंग बॅग्स आहेत यांचीसुद्धा रेंज स्टार्ट होती आहे 200, 220 आणि 250 पासून. त्यानंतर पुढं आल्यानंतर इथं आम्हाला थोडंसं ब्रँडेड अशा पर्सेस बघायला मिळाल्या म्हणजे यासुद्धा साईड बॅगच आहेत आणि याची रेंज स्टार्ट होती 700 पासून. खूप वेगवेगळ्या व्हरायटीज त्याच्यामध्ये अवेलेबल होत्या आणि शॉर्ट पर्स अवेलेबल होत्या त्याची रेंज स्टार्ट होत होती 250 पासून. तर गाईज एम जी रोडला असणारं हे जे द बॉम्बे स्टोअर आहे इथून आम्ही एक छोटीशी वस्तू घेतली आहे. आतमध्ये शूट अलाउड नव्हतं सो आपण नक्की काय घेतलंय ते बघूया. स्टोअर सिन्स 1906 म्हणजे 1906 पासून आपल्या सेवेत असणारं द बॉम्बे स्टोअर याच्या ब्रँचेस आहेत त्या पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणजे मला जेवढं आठवतंय तेवढं पुण्यात आहे मुंबईला आहे अहमदनगरला आहे बेंगलोरला आहे नोएडाला आहे आणि कलकत्त्याला आहे
म्हणजे मला जेवढं आठवतंय तेवढं पण तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. आणि स्वदेशी कंपनी आहे ही. याच्यामध्ये आपल्याला होम डेकोर, आर्टिफॅक्ट्स, वेलनेस, पश्मिना आणि ॲक्सेसरी या सगळ्या वस्तू बघायला मिळतील. खूप वेगवेगळ्या व्हरायटीच्या वस्तू तिथं आहेत, डेकोरेशनच्या वस्तू आहेत आणि ज्वेलरी आहे लेडीजसाठी, होम डेकोर आहे तर डायनिंग टेबलवरती ठेवण्यासाठी तुम्हाला वुडनमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी मिळतील, पर्सेसमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, काश्मीरचं सिल्क जे पश्मिना सिल्क म्हणतो ते सुद्धा आपल्याला तिथं बघायला भेटेल. आणि वॉचेस आहेत, म्हणजे आपण जे भिंतीवरती मोठे मोठे म्हणजे हिस्टॉरिकल टाईममध्ये म्हणजे माग ऐतिहासिक घड्याळ जशी असतात तशी त्या पद्धतीचे घड्याळ सुद्धा आहे. मेटलमध्ये आहे, वुडनमध्ये आहेत, किंवा एक संगीतातल्या काही ठराविक वस्तू आपण म्हणतो म्हणजे तबला असेल, गिटार असेल किंवा काय म्हणू शकतो आपण पियानो वगैरे असेल, तर त्या सगळ्या वस्तू आहेत त्या छोट्या छोट्या होम डेकोरसाठी तिथे ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही एक ट्रॅडिशनल होम डेकोर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या स्टोअरला नक्की भेट द्या. आणि ॲक्च्युली मी ॲडव्हर्टाईज करत नाही आहे, परंतु आतमध्ये शूटिंग वगैरे काय अलर्ट होतं सो मी शूट करू शकले नाही आहे, परंतु बॉम्बे द बॉम्बे स्टोअरमधून मी काय आणले ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. तर मी हा असा छोटूसा दिवा आणलेला आहे माझ्या तुळशीसाठी, म्हणजे तुळशी गॅलरीमध्ये तुळस वगैरे ठेवल्यानंतर ते सगळं डेकोरेशन आहे. गॅलरीचं मेकओवर आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण हा दिवा आहे तो आपण तेव्हा वापरणार आहे. आणि याची प्राईज आहे ती आहे 250 रुपीज. आणि अकॉर्डिंग टू प्राईज मला हा दिवा आहे तो खूप स्वस्त वाटला, कारण की मुंबईमध्ये म्हणजे क्रॉफर्ड मार्केटला वगैरे पण असे मेटल म्हणजे याचं जे मटेरियल आहे ते खूप जबरदस्त आहे. आणि क्रॉफर्ड मार्केटचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी दुसऱ्या चॅनलवरती शेअर केला आहे, त्याच्यामध्ये मी जे तुळशी किंवा हँगिंगचे जे आपल्याला लॅम्प भेटतात त्याची प्राईज अकॉर्डिंग टू दिस प्राईज ती प्राईज आहे ती खूप जास्त वाटते, कारण की 150 रुपये 200 रुपये आपल्याला साधारण एक हँगिंगवाला दिवा मिळतो किंवा ते जाळीवाला वगैरे, तर त्याच्यापेक्षा हा दिवा खूप खूप छान आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला बॅक साईडच्या कॅमेऱ्याने सुद्धा व्ह्यू दाखवेन, तर खूप छान आहे. आणि याचं वरती याच्या छान डिझाईन सुद्धा केलेली आहे आणि खालून सुद्धा बघू शकता इथं स्क्रू आहे, फिटिंग वगैरे सुद्धा खूप छान केले. तर हा दिवा कसा वाटला किंवा प्राईज वगैरे ते सुद्धा तुम्हाला कशी वाटली, अफोर्डेबल वाटली का, तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खूप छान अशी हे आहे, व्हरायटीज आहेत. आता यांची वेबसाईट वगैरे आहे का ते माहिती नाही आहे मला, परंतु तुम्हाला मे बी यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ, कारण मी काल आल्यानंतर सर्च केला व्हिडिओ, तेव्हा मला ह्याचं जे हे आहे व्हिडिओ आहे तो शॉर्ट व्हिडिओ एक यूट्यूबवरती बघायला भेटला, परंतु आम्हाला परमिशन नाही मिळाली शूट करण्यासाठी. सो मी हा दिवा आहे तो तुम्हाला आता दाखवतीये. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीनच असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच FC रोड सुद्धा कव्हर करणार आहोत. सो स्टे ट्यून, बाय बाय.